नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठा अंतर्गत पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा एमसीक्यू पद्धतीने होणार आणि त्या धर्तीवर ज्या विद्यार्थ्यांचं पदवीच्या अंतिम वर्षासाठी राज्यशास्त्र विषय आहे अशा विद्यार्थ्यांसाठी एक पाश्चिमात्य राजकीय विचारवंत नावाचा पेपरसुद्धा आपल्याला अभ्यासला आहे. विद्यार्थी मित्रांनो, पाश्चिमात्य राजकीय विचारवंत वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर हा जो पेपर आपल्याला अभ्यासाला आहे तो पाचव्या सेमिस्टरला अभ्यासाला आहे आणि म्हणून ज्या विद्यार्थ्यांचं पाचव्या सेमिस्टरचे विषय बाकी असतील त्यांच्यासाठी या पाश्चिमात्य राजकीय विचारवंत या पेपरमधील वस्तुनिष्ठ प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ पाहत असताना जर काळजीपूर्वक या व्हिडिओतल्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्यात ऐकल्यात तर खरोखर आपले वस्तुनिष्ठ प्रश्न चांगल्या पद्धतीने तयार होतील ही गोष्ट आपल्याला या माध्यमातून लक्षात घ्यायची आहे. चला तर मग आपण आपले वस्तुनिष्ठ प्रश्न या ठिकाणी बघूया. याच्यामध्ये तुम्हाला पाश्चिमात्य राजकीय विचारवंत या पेपरमध्ये तुम्हाला पहिला प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. म्हणजे आपण एकूण 1 ते 30 पर्यंतचे वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत आणि असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की प्लेटोचा जन्म अथेन्स नगर राज्यात इसवी सन पूर्व 427 मध्ये झाला. प्लेटोचा जन्म कुठे झाला आणि केव्हा झाला हा संदर्भ तुम्हाला एमसीक्यूच्या माध्यमातून विचारला जाऊ शकतो. पाश्चिमात्य राजकीय विचारवंतांमध्ये प्लेटो हा एक अत्यंत महत्त्वाचा विचारवंत असलेला आपल्याला दिसतो आणि म्हणून प्लेटोचा जन्म अथेन्स नगर राज्यामध्ये, ग्रीक नगर राज्यामध्ये अथेन्स आणि स्पार्टासारखी नगर राज्य होती त्यातल्या अथेन्स नगर राज्यामध्ये प्लेटोचा जन्म इसवी सन पूर्व 427 मध्ये झाला आणि प्लेटोचा मृत्यू हा इसवी सन पूर्व 347 मध्ये झाला. या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे म्हणून या वस्तुनिष्ठ स्वरूपात एमसीक्यूच्या माध्यमातून विचारल्या जाऊ शकतात. त्यानंतरचा दुसरा प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की सॉक्रेटिस हा प्लेटोचा गुरु होता. सॉक्रेटिस हा प्लेटोचा गुरु होता म्हणजे प्लेटोचा गुरु कोण होता? सॉक्रेटिस होता. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. यानंतरही पुन्हा आपल्याला असं सांगता येऊ शकतं की सॉक्रेटिस हा प्लेटोचा गुरु होता आणि ॲरिस्टॉटलचा गुरु प्लेटो होता. ही गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे सॉक्रेटिस नंबर 1, नंबर 2 प्लेटो आणि नंबर 3 ॲरिस्टॉटल. तर ॲरिस्टॉटल प्लेटोला गुरु मानत होता आणि प्लेटो सॉक्रेटिसला गुरु मानत होता. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जर या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या तर याच्यावरचे वस्तुनिष्ठ प्रश्न एमसीक्यूचे प्रश्न परीक्षेला विचारले जातात आणि म्हणून ही गोष्ट आपल्याला महत्त्वाची आहे. पुढे तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की प्लेटो या विचारवंताने अकॅडमी नावाची शिक्षण संस्था इसवी सन पूर्व 388 मध्ये स्थापन केली. प्लेटोने एक संस्था स्थापन केली होती, शैक्षणिक संस्था स्थापन केली होती. तिचं नाव होतं अकॅडमी. अकॅडमी नावाची शिक्षण संस्था इसवी सन पूर्व 388 मध्ये प्लेटोने स्थापन केली हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतरचा तुम्हाला प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो तो म्हणजे सद्गुण हेच ज्ञान आहे. सद्गुण हेच ज्ञान आहे व ज्ञान हाच सद्गुण या सॉक्रेटिसच्या विचारांचा प्रभाव प्लेटोवर पडलेला होता. म्हणजे प्लेटोवर सॉक्रेटिसच्या कुठल्या विचारांचा प्रभाव पडला होता की सॉक्रेटिसचं एक वाक्य होतं कुठलं? ते म्हणजे सद्गुण हेच ज्ञान आहे. म्हणजे ज्ञानाची परिभाषा करत असताना सॉक्रेटिस असं म्हणले की सद्गुण हेच ज्ञान आहे आणि ज्ञान हेच सद्गुण आहे. हा सॉक्रेटिसच्या विचारांचा संदर्भ प्लेटोला प्रभावित करणारा होता. ही गोष्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर असाही प्रश्न आपल्याला येऊ शकतो तो म्हणजे 5 नंबरचा प्रश्न की प्राचीन काळात ग्रीकमध्ये नगर राज्य अस्तित्वात होती. म्हणजे छोटी छोटी नगर राज्य ही प्राचीन काळात ग्रीकमध्ये अस्तित्वात होती हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. की या एकूणच संदर्भांचा विचार करत असताना आपल्या तत्कालीन परिस्थितीचे संदर्भ घेऊन सुद्धा वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणून प्राचीन काळात ग्रीकमध्ये छोटी छोटी नगर राज्ये अस्तित्वात होती हे वाक्यसुद्धा एमसीक्यूच्या रूपाने विचारल्या जाऊ शकतं. त्यानंतर तुम्हाला असाही एमसीक्यूचा प्रश्न येऊ शकतो तो म्हणजे प्लेटोच्या मते आदर्श राज्याची लोकसंख्या ही 5040 इतकी असावी. म्हणजे आदर्श राज्याची लोकसंख्या किती असावी या संदर्भात प्लेटोने एक परफेक्ट आकडा सांगितलेला आहे की 5040 ही आदर्श राज्याची लोकसंख्या असावी. हे विचार मांडत असताना तत्कालीन परिस्थितीचा प्रभाव प्लेटोवर होता ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की छोटी छोटी नगर राज्य होती म्हणजे आकाराने छोटी होती, लोकसंख्येनेही कमी होती आणि त्या काळात प्लेटोने आपले विचार मांडलेत. म्हणून साहजिकच आहे की तत्कालीन परिस्थितीच्या प्रभावातून प्लेटोने आदर्श राज्याची लोकसंख्या
5040 असावी असं मत या ठिकाणी दिलेलं आपल्याला दिसतं. याबरोबरच पुढचा प्रश्न असाही तुम्हाला परीक्षेला विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे प्रश्न क्रमांक 7 आपल्याला असाही विचारला जाऊ शकतो की प्लेटोचे एकूण 3 ग्रंथ अत्यंत महत्त्वाचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, प्लेटोने जवळपास 36 पेक्षाही जास्त ग्रंथ लिहिलेले आपल्याला दिसतात. अनेक विषयावर तर लिखाण आहे प्लेटोचं. ज्योतिषशास्त्र, गणितशास्त्र यासारखे अनेक संदर्भ घेऊन प्लेटोने लिखाण केलं, परंतु राज्यशास्त्राच्या संदर्भातले त्याचे अत्यंत महत्त्वाचे 3 ग्रंथ मानले जातात. प्लेटोचे 3 ग्रंथ आपल्याला मुखपाठ पाहिजेत. कुठले 3 ग्रंथ प्लेटोने लिहिले? एक दी रिपब्लिक नावाचा ग्रंथ, दुसरा द स्टेटसमन नावाचा ग्रंथ आणि तिसरा द लॉज नावाचा ग्रंथ. प्लेटोचे 3 ग्रंथ आहेत. प्लेटोने द रिपब्लिक ग्रंथ लिहिला, प्लेटोने द स्टेटसमन हा ग्रंथ लिहिला आणि प्लेटोने द लॉज हा ग्रंथ लिहिला. हे 3 ग्रंथ प्लेटोचे राज्यशास्त्रावर, राजकीय विचारांवर आधारित असलेले ग्रंथ दिसतात. MCQ रूपाने तुम्हाला विचारले जाऊ शकतात की स्टेटसमन हा ग्रंथ कोणी लिहिला, तर तो प्लेटोने लिहिला. दी रिपब्लिक हा ग्रंथ कोणी लिहिला, तर तो प्लेटोने लिहिला. आणि याबरोबर दी लॉज हा ग्रंथ कोणी लिहिला, तर तो ग्रंथ सुद्धा प्लेटोने लिहिला. अशा पद्धतीने एकाच वाक्यामध्ये आपले 3 वस्तुनिष्ठ प्रश्न या ठिकाणी तयार होतात आणि म्हणून हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यानंतर तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो, प्रश्न क्रमांक 8 असाही विचारला जाऊ शकतो की प्लेटो हा रिकामी जागा विचारवंत होता. प्लेटो हा आदर्शवादी विचारवंत होता. कसा विचारवंत होता? प्लेटो हा आदर्शवादी विचारवंत होता आणि म्हणून अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आदर्शवादी विचारवंतांच्या श्रृंखलेत प्लेटोचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं आणि म्हणून प्लेटो हा आदर्शवादी विचारवंत होता ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. पुढे 9वा प्रश्न तुम्हाला असाही विचारला जाऊ शकतो, दी लॉज हा ग्रंथ प्लेटोच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. आत्ताच मी सांगितलं की दी लॉज हा त्याचा ग्रंथ आहे प्लेटोचा आणि प्लेटोने दी लॉज हा जो ग्रंथ लिहिला तो त्या ग्रंथाचं प्रकाशन हे प्लेटोच्या मृत्यूनंतर झालं हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर 10 नंबरचा प्रश्न तुम्हाला असाही विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे प्लेटोच्या रिपब्लिक ग्रंथाचे दुसरे नाव न्यायविषयक सिद्धांत असे आहे. म्हणजे प्लेटोच्या रिपब्लिक ग्रंथाचे दुसरे नाव कन्सर्निंग ऑफ जस्टिस असेही आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेची आहे. MCQ रूपाने विचारल्या जाऊ शकते. त्यानंतर 11वा प्रश्न असा आपल्याला सांगता येऊ शकतो, तो म्हणजे प्लेटोच्या रिपब्लिक ग्रंथाची सुरुवातच मुळी न्याय म्हणजे काय या सॉक्रेटिसच्या वाक्याने झालेली आहे. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. MCQ रूपाने प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे सगळे प्रश्न जे काही मी तुमच्याकडून सांगतोय हे पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनाही उपयुक्त आहेत आणि त्याचबरोबर राज्यशास्त्र विषय घेऊन सेट नेटची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे प्रश्न अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. म्हणून ही गोष्ट स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक उपयुक्त असलेली आपल्याला दिसते आणि म्हणून या गोष्टी आपल्याला लक्षात घेऊनच हे सगळे प्रश्न तयार करायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला मी सांगितलं की प्लेटोच्या रिपब्लिक ग्रंथाची सुरुवातच मुळी न्याय म्हणजे काय या सॉक्रेटिसच्या वाक्यानं झालेली आपल्याला दिसते आणि म्हणून अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मानला जातो. पुढे प्रश्न क्रमांक 12 असाही तुम्हाला येऊ शकतो की प्लेटो न्यायाला आत्म्याचा गुण मानतो. प्लेटो न्यायाला आत्म्याचा म्हणजे आंतरिक प्रक्रियेचा संदर्भ देत प्लेटो असं सांगतो की प्लेटो न्यायाला आत्म्याचा गुण मानतो. आंतरिक गुण मानतो ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. वस्तुनिष्ठ स्वरूपात विचारल्या जाऊ शकतो. प्लेटो न्यायाला आत्म्याचा गुण मानतो ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. पुढे प्रश्न क्रमांक 13 तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे, प्लेटोने न्यायाचे जे सिद्धांत आहेत ते आपला न्याय सिद्धांत मांडण्या अगोदर प्लेटोने ज्या सिद्धांतांचं खंडन केलं ते 3 सिद्धांत कुठले होते, तर ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की प्लेटोने न्यायाचे परंपरावादी, क्रांतिवादी
किंवा क्रांतिकारी आणि व्यवहारवादी सिद्धांताचे खंडन केले. प्लेटोने कुठल्या कुठल्या सिद्धांताचे खंडन केले? न्यायविषयक सिद्धांताचे खंडन केले. तर प्लेटोने न्यायाच्या परंपरावादी, क्रांतिकारी आणि व्यवहारवादी सिद्धांताचे खंडन केले हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे जे तीन न्यायविषयक सिद्धांत पूर्वी प्रचलित होते, प्लेटोच्या पूर्वी प्रचलित होते, त्या तीनही न्याय सिद्धांतांचं खंडन प्लेटोने केलं. ते सिद्धांत होते परंपरावादी सिद्धांत, क्रांतिकारी सिद्धांत आणि व्यवहारवादी सिद्धांत. हे तीन न्यायाचे सिद्धांत जे प्लेटोच्या पूर्वी अस्तित्वात होते त्या तीनही सिद्धांतांचं खंडन करून आपला न्यायविषयक सिद्धांत प्लेटोने मांडला हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि म्हणून महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षेमध्ये विचारला जातो. आणि यानंतर तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो की प्लेटोचा न्याय सिद्धांत हा, प्लेटोचा न्याय सिद्धांत हा नैतिकतेशी संबंधित आहे. कशाशी संबंधित आहे? की प्लेटोने जो न्याय सिद्धांत मांडला तो जसा आत्मिक स्वरूपाचा आहे तसाच तो नैतिकतेशी संबंधित असलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून प्लेटोचा न्याय सिद्धांत हा नैतिकतेशी संबंधित आहे हा MCQ रूपाने प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 तुम्हाला असाही येऊ शकतो की न्यायाच्या प्रस्थापनेसाठीच प्लेटोने प्लेटोने आदर्श राज्याची कल्पना मांडली. न्यायाचा सिद्धांत प्रस्थापित करण्यासाठीच प्लेटोने आदर्श राज्य सिद्धांत मांडला ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची. ज्यांचं सैद्धांतिक वाचन चांगलं आहे, ज्यांनी प्लेटो वाचला, त्यांना या सगळ्या गोष्टी सोप्या आहेत. त्यांचे वस्तुनिष्ठ प्रश्न सहज तयार होतात. म्हणून आपल्याला वाचन करणं फार गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा मी सांगतो तुम्हाला की न्यायाच्या प्रस्थापनेसाठीच प्लेटोला समाजामध्ये सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठीच प्लेटोने आदर्श राज्याची मांडणी केली ही गोष्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पुढे तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो तो म्हणजे प्लेटोच्या मते प्रत्येक व्यक्तीत बुद्धी, साहस आणि वासना या तीन प्रकारच्या भावना असतात. प्लेटोच्या मते प्रत्येक व्यक्तीत बुद्धी, साहस आणि वासना या तीन प्रकारच्या भावना असतात ही गोष्ट प्लेटोने या ठिकाणी सांगितलेली आहे. ती आपण सिद्धांताच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे पाहिलेली आहे ही आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे असाही प्रश्न आपल्याला येऊ शकतो तो म्हणजे प्लेटोचे आदर्श राज्य न्यायावर आधारित आहे. प्लेटोचे आदर्श राज्य हे न्यायावर आधारित आहे आणि म्हणून हाही MCQ प्रश्न ठरू शकतो. पुढे प्रश्न क्रमांक 18 तुम्हाला असाही विचारला जाऊ शकतो तो म्हणजे प्लेटोचा न्याय सिद्धांत म्हणजेच एक नीतीतत्वच होय. प्लेटोचा न्याय सिद्धांत म्हणजे एक नीतीतत्वच होय हाही MCQ प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर प्लेटोच्या मते न्याय ही बाह्य वस्तू नसून आंतरिक भावना आहे. प्लेटोच्या मते जो न्याय प्लेटोने सांगितला तो काय म्हणतो की हा न्याय ही बाह्य वस्तू नाही आहे तर ती एक आंतरिक भावना आहे ही गोष्ट प्लेटोने आपल्या एकूण सिद्धांतातून स्पष्ट केलेली आहे. प्लेटो काय म्हणतो की न्याय हा बाह्य नसून किंवा ती बाह्य अशी दिसणारी वस्तू नसून ती आंतरिक भावना आहे, एक अमूर्त संकल्पना आहे अशा पद्धतीचं स्पष्टीकरण सुद्धा तो या ठिकाणी देत असताना आपल्याला दिसतो. म्हणून ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. पुढे तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो की प्लेटोने आदर्श राज्याचा सिद्धांत मांडला. प्लेटोने कुठला सिद्धांत मांडला? आदर्श राज्याचा सिद्धांत मांडला. त्याचबरोबर प्लेटोने साम्यवादाचा सिद्धांत मांडला. त्याचबरोबर प्लेटोने शिक्षणविषयक सिद्धांत मांडला. प्लेटोने तीन वर्गांचा सिद्धांत मांडला. प्लेटोने तत्वज्ञ राज्यकर्त्या वर्गाचा सिद्धांत मांडला. प्लेटोने न्याय सिद्धांत मांडला. हे सगळे संदर्भ आपल्याला माहिती पाहिजेत. MCQ रूपाने ते आपल्याला विचारले जाऊ शकतात. म्हणजे प्लेटोने आदर्श राज्य सिद्धांत मांडला, साम्यवाद विषयक सिद्धांत मांडला, प्लेटोने शिक्षणविषयक सिद्धांत मांडला, प्लेटोने न्यायविषयक सिद्धांत मांडला, प्लेटोने तीन वर्गांचा सिद्धांत मांडला, प्लेटोने तत्वज्ञ राज्यकर्त्या वर्गांचा सिद्धांत मांडला. हे सगळे प्रश्न तुम्हाला MCQ रूपाने येऊ शकतात आणि म्हणून जे सिद्धांत प्लेटोने मांडले ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, याशिवाय पुढे तुम्हाला प्लेटोचा संदर्भ घेत असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो तो म्हणजे प्लेटो राज्यसंस्थेला सावयव संस्था मानतो. प्लेटो राज्यसंस्थेला सावयव संस्था मानतो. म्हणजे व्यक्तीचं प्रतिबिंब तो राज्यसंस्थेमध्ये पाहत असलेला आपल्याला दिसतो. व्यक्तीच्या शरीररचनेनुसार राज्यसंस्था काम करत असते
त्याला सावयव सिद्धांत असं म्हणतात. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची, आणि म्हणून प्लेटो राज्यसंस्थेला सावयव संस्था मानतो, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. पुढे तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो, कसा, प्लेटोच्या आदर्श राज्याचे ध्येय, प्लेटोच्या आदर्श राज्याचे ध्येय व्यक्तीचे उत्कृष्ट जीवन हेच होते, व्यक्तीचं जीवन हे उत्कृष्ट प्रतीचं असलं पाहिजे, हाच उद्देश प्लेटोच्या आदर्श राज्य सिद्धांताचा असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे आदर्श राज्य सिद्धांत का मांडायचं, तर प्लेटो म्हणतो की व्यक्तीचं समाजामध्ये जे व्यक्ती आहे या व्यक्तीचं जीवन अत्यंत उत्कृष्ट प्रतीचं असलं पाहिजे, यासाठीच प्लेटोने आदर्श राज्याविषयी एक सिद्धांत मांडला. ही गोष्ट आपल्याला MCQ रूपाने विचारल्या जाऊ शकते, आणि म्हणून ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुन्हा पुन्हा मी सांगतो विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त जर आपलं वाचन असलं तर वस्तुनिष्ठ प्रश्न हे खूप चांगल्या पद्धतीनं लक्षात राहतात, ते लक्षात ठेवायची गरजच आपल्याला पडत नाही. जर वाचन आपलं प्रभावी आणि चांगलं असेल तर वस्तुनिष्ठ प्रश्न आपोआप तयार होतात, ही गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगत आलो आहे. असू द्या, यापुढे तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे प्लेटोने एकूणच जो काही राज्यसंस्थेला सावयवी संस्था म्हणलेला आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याच्या पुढे प्लेटोच्या संदर्भात असा प्रश्न येऊ शकतो, ते म्हणजे प्लेटोने स्त्री आणि पुरुषांना तो समानता बहाल करतो, प्लेटो स्त्री आणि पुरुषांच्यात भेद करत नाही. त्यानं शिक्षणविषयक सिद्धांतामध्ये पण स्त्रियांना आणि पुरुषांना सारख्याच प्रतीचं शिक्षण दिल्या जावं, स्त्री आणि पुरुषांच्यात भेद केलेला नाही आहे, स्त्री आणि पुरुषांना समानता बहाल करण्याचं काम प्लेटोने केलं आहे. आणि याच्यावर तुम्हाला विशेष करून प्रश्न विचारल्या जाण्याची शक्यता आहे, म्हणून प्लेटो स्त्री पुरुषांना समान लेखतो, समान मानतो, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर तुम्हाला असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो की आदर्श राज्यासाठी प्लेटोने राज्याकडून नियंत्रित अशी निश्चित शिक्षण प्रणाली मांडलेली आहे. आदर्श राज्यासाठी प्लेटोने राज्याकडून नियंत्रित अशी निश्चित शिक्षण प्रणाली मांडली आहे, हाही प्रश्न MCQ रूपाने विचारला जाऊ शकतो, आणि म्हणून महत्त्वाचा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्या पुढे आपण ज्यावेळेला जातो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की एकूणच प्लेटोच्या मते आदर्श राज्याची निर्मिती तत्त्वज्ञ राजाच करू शकतो, असं प्लेटोचं मत आहे. आदर्श राज्याची निर्मिती कोण करू शकतो, तर आदर्श राज्याची निर्मिती तत्त्वज्ञ राजाच करू शकतो. या तत्त्वज्ञ राजाचं अतिशय विस्ताराने वर्णन त्यानं आपल्या आदर्श राज्य सिद्धांतात केलेलं आपल्याला दिसतं, आणि म्हणून तो काय म्हणतो की तोच आदर्श राजा, तोच तत्त्वज्ञ राजा हा आदर्श राज्याची निर्मिती करू शकतो, असं मत त्याचं असलेलं आपल्याला दिसतं. आणि MCQ रूपाने तो प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. याच्या पुढे आपण ज्यावेळेला जातो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की प्लेटोने समान शिक्षणाची योजना आखली, स्त्री आणि पुरुष यांना समान शिक्षण असावं, हा संदर्भ मी तुम्हाला आत्ताच सांगितला की स्त्री आणि पुरुषांना समान शिक्षणाची योजना आखली, कुठेही त्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये असमानता दिसत नाही, म्हणून समान शिक्षण पद्धतीचं समर्थन प्लेटोने केलं, ही गोष्ट आपल्याला MCQ रूपाने परीक्षेत विचारल्या जाऊ शकते. यानंतरचा प्रश्न आपल्याला असाही येऊ शकतो, तो म्हणजे प्रश्न क्रमांक 27 आपल्याला अशाही पद्धतीने विचारला जाऊ शकतो की आदर्श राज्यासाठी आदर्श नागरिक निर्माण करणे प्लेटोच्या शिक्षणविषयक सिद्धांताचे उद्दिष्ट होय. आदर्श राज्यासाठी आदर्श नागरिक असले पाहिजे. आदर्श राज्य तेव्हाच निर्माण होईल ज्यावेळेला आदर्श नागरिक निर्माण होतील, म्हणून आदर्श राज्यासाठी आदर्श नागरिक निर्माण करणे हे प्लेटोच्या शिक्षणविषयक सिद्धांताचे उद्दिष्ट होय, असाही प्रश्न MCQ रूपाने विचारला जाऊ शकतो. त्यानंतर 28वा प्रश्न तुम्हाला असाही येऊ शकतो, तो म्हणजे प्लेटोची शिक्षण प्रणाली ही आदर्श स्वरूपाची होती. प्लेटोची शिक्षण प्रणाली ही आदर्श स्वरूपाची होती. याला काही अनेक मोठ्या प्रमाणात टीका झालेली आहे प्लेटोच्या शिक्षण पद्धतीवर. अनंत जीवनभर चालणारं शिक्षण प्लेटोने सांगितलं अशी टीका केली जाते, परंतु एकूणच ते सगळे संदर्भ जरी टीका झालेली असली तरी प्लेटोच्या शिक्षणविषयक सिद्धांताचं महत्त्व कमी झालेलं नाही आहे. विद्यार्थी मित्रांनो, म्हणूनच हाही MCQ प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. कुठला, की प्लेटोची शिक्षण प्रणाली ही आदर्श स्वरूपाची होती, MCQ रूपाने हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे प्रश्न क्रमांक 29 तुम्हाला असाही परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो की प्लेटो शिक्षणाला जीवनपर्यंत चालणारी निरंतर प्रक्रिया मानतो. प्लेटो शिक्षणाला आजीवन चालणारी निरंतर प्रक्रिया मानतो, ही गोष्ट MCQ रूपाने विचारल्या जाऊ शकते.
अनंत जी व्यक्तीच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत निरंतर चालणारं शिक्षण असावं या गोष्टीचं समर्थन प्लेटोने आपल्या शिक्षणविषयक सिद्धांतात केलेलं आपल्याला दिसतं आणि म्हणून महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न, आजच्या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 30 असाही विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे प्लेटोचे साम्यवादाचे प्रयोजन हे शासक व सैनिकी वर्गासाठी होते. प्लेटोने जो साम्यवाद विषयक सिद्धांत मांडला त्याच्यामध्ये जो कुटुंबाचा साम्यवाद आणि स्त्रियांचा किंवा संपत्तीचा साम्यवाद जो काही त्यांनी मांडला तो साम्यवाद, प्लेटोचा साम्यवाद हा शासक आणि सैनिकी वर्गासाठी होता. दोनच वर्गांसाठी तो सिद्धांत सांगतो. कुठला सिद्धांत? साम्यवाद विषयक सिद्धांत. हाही प्रश्न तुम्हाला MCQ रूपाने विचारला जाऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, पदवीच्या अंतिम वर्षासाठी पाश्चिमात्य राजकीय विचारवंतांमध्ये जे अनेक विचारवंत अभ्यासाला आहेत त्यातला प्लेटो, या प्लेटोवर एकूण हे 30 प्रश्न जरी तुम्ही केले तरी तुमचे जे प्रश्न तुम्हाला प्लेटोवर परीक्षेत विचारले जाणार आहेत त्यातले 100% यातले प्रश्न असू शकतात. म्हणून याचं वाचन करा, व्हिडिओ पुन्हा पुन्हा ऐका. परीक्षेला जाण्यापूर्वी जरी तुम्ही व्हिडिओचा केवळ व्हिडिओ ऐकला तरी ऐन वेळेला सुद्धा तुमचे बरेच प्रश्न तयार होऊ शकतात, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. आणि त्याचबरोबर पदवीच्या अंतिम वर्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच राज्यशास्त्र विषय घेऊन सेट नीटची तयारी करणारे विद्यार्थी असतील किंवा अन्य स्पर्धा परीक्षा तयारी करणारे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी सुद्धा हे वस्तुनिष्ठ प्रश्न उपयुक्त आहेत, ही गोष्ट मला तुम्हाला या ठिकाणी सांगायची आहे. पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा एका नवीन टॉपिकसह आपण भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद.